बुलढाण्यात 12वीचा गणिताचा पेपर फुटला. फुटलेला गणिताचा पेपर झी 24 तासच्या हाती. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल. एचएससी बोर्डाकडनं सखोल चौकशीचे आदेश. पेपर फुटीच्या बातमीचे विधिमंडळातही पडसाद. अजित पवारांनी थेट विधानसभेत दाखवली झी 24 तासची बातमी. अर्धा तास आधी पेपर बाहेर गेलाच कसा? वर्षा गायकवाडांचा सवाल. सरकारकडून कारवाईचं आश्वासन. सांगलीतल्या सभेत संजय राऊतांची निवडणूक आयोगाला शिवीगाळ. राऊतांच्या विधानविरोधात आशिष शेलार विधानसभेत आक्रमक. मनसे नेते संदीप देशपांडेंवर शिवाजी पार्कमध्ये चौघांकडनं जीवघेणा हल्ला. राज ठाकरेंनी घेतली देशपांडेंची भेट. हल्ल्याला घाबरत नसल्याची देशपांडेंची प्रतिक्रिया. माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचा डोंबिवलीत मृत्यू. रुग्णालयात हलवताना रस्त्यात रुग्णवाहिका बंद पडली. वेळेवर उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. राज्यात 30,000 शिक्षकांची लवकरच भरती. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांची सभागृहात घोषणा. विकासाचा ध्यास म्हणजे